आता पाहूया जरांगे विरुद्ध फडणवीस हा जो वाद रंगलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. माझ्या विरोधात अटक वॉरंट काढणं फडणवीसांचा डाव, मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. जरांगे पाटलांचं प्रकरण 2013 मधलं, तारखेला गैरहजर राहिल्यास अजामीनपत्र वॉरंट निघतं, क्रिमिनल प्रक्रियेत नॉन वेलेबल वॉरंट निघतं आणि नंतर रद्द होतं, त्यांच्याशी माझा काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांचं जरांगेंच्या आरोपांवर उत्तर. जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भूलणार नाही, राजकीय दुकानदारीसाठी जरांगेंचा खेळ सुरू, प्रवीण दरेकरांची टीका. 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी, तर वॉरंट इश्यू करू नये यासाठी जरांगेंकडून पुणे न्यायालयात अर्ज दाखल. फडणवीसांसोबत बोलणारं कुणी नाही असं समजत असाल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, हिंमत असेल तर शरद पवार उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा, आरक्षण का टिकलं नाही, हिंमत असेल तर मातोश्री सिल्वर ओकवर मोर्चा काढा, जरांगेंनी फडणवीसांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये, प्रसाद लाड यांचा इशारा. जरांगेंच्या मागे शरद पवार, त्यांनी समाजाची भूमिका मांडावी, नितेश राणेंची मागणी. जरांगेंवर कायद्याअंतर्गत गुन्हा, चौकशीनंतर कारवाई केली होईल, राणेंची प्रतिक्रिया. पहिल्यांदा मराठा आरक्षण फडणवीसांनीच दिलं, त्यामुळे फडणवीसांबद्दल गैरसमज करून बोलू नये, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती स्फोटक, ओबीसी घाबरलेला आहे, मागच्या 12 दिवसात ओबीसींमधील 9 जणांवर हल्ला, याबाबत ठाकरे गट, शरद पवार कोणीही भूमिका घ्यायला तयार नाहीये, प्रकाश आंबेडकरांची टीका. मनोज सरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित, सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा जनतेत जाऊन कुणाला पाडायचं, कुणाला आणायचं ते बघणार, मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा आहे, मनोज सरांगेंचा इशारा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या.